ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच जयंत पाटील साहेबांच माझे फटाव देश बचाव माझे फटाव देश बचाव। काल विधानसभेमध्ये जे आदरणीय अध्यक्ष महोदय जयवंत पाटील साहेबांचं जे निलंबन केलं बेकायदेशीररित्या दादागिरी करून त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी इथं जमलो आहे। वास्तविक पाहता कालचा दिवस हा विरोधकांना त्यांचे विविध प्रश्न आणि विविध मागण्या मागण्यासाठीचा होता आणि ते मांडता येऊ नयेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी जो भूखंडाचा घोटाळा केला आहे तो बाहेर येऊ नयेत, ती विरोधी पक्षाला संधी मिळू नये म्हणून काल सत्ताधारी पार्टीने जाणून बुजून हॉलमध्ये गोंधळ घातला आणि पाटील साहेब हे खाली बसून बोललेले आहेत आणि ते एवढंच म्हणलेत की निर्लज्ज सरकार जे आहे त्यांनी जरा ताळ्यावर यावं। निर्लज्ज सरकारच्याबद्दल बोललेत, ते काय अध्यक्षाबद्दल बोलले नाहीत आणि यांना कुणीकडून तरी काल सभागृहाचं कामकाज येणे केणे बंदच पाडायचं होतं आणि राष्ट्रवादीच्या नेत्याला कारण नसताना एक एक करून टार्गेट करायचं होतं हे फार मोठं भाजपचं षडयंत्र आहे। ही अतिशय हीन आणि जी मनोवृत्ती आहे त्यांची त्यांचाही आम्ही निषेध करतो। भाजपचं हे घटनाबाह्य सरकार कशा पद्धतीनं संबंध महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये संविधानाचा अवमान करून आणि घटनाबाह्य संसद हाऊस चालवून हाऊसमध्ये कशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं काम गेली आपण 6 महिने सातत्यानं बघतोय, गेली 8 वर्ष भारत देशामध्ये सातत्यानं बघतोय। संविधान चुरडून मुरडून टाकायचं आहे आणि भारताला दिलेली घटना ही त्यांना तोडून टाकायची आहे। कुठल्याही प्रकारचं हाऊस असू द्या, मग संसद भवन असू द्या किंवा विधिमंडळ असू द्या, यांना घटनेनं आणि कायद्याने चालवायचं नाही अशा पद्धतीची कालचं त्यांचं हे पुराव्यानिशी केलेलं एक कृत्य आहे। वास्तविक आदरणीय जयंत पाटील साहेबांचा माईक बंद होता, जयंत पाटील साहेबांनी ह्या सभागृहातले सदस्य असे निर्लज्जपणासारखे वागू शकत नाहीत असं बोललेले असताना त्याचा आव किंवा त्याचा रोष त्याची बाजू त्याचा विपर्यास करून हे विधानसभा अध्यक्षांवरती ढकललं आणि भाजपच्या ज्या काही आमदारांनी आणि ज्या काही मंत्र्यांनी काल विनाकारण त्याचा आव एवढा मोठा केला की जणू काही महाराष्ट्रावर किंवा देशावर संकट आलं आहे। वास्तविक बघता आपण भाजपचे आमदार मंत्री इतक्या मोठ्या महान विभूतींचा अवमान करतात, त्यावेळी हे तोंडात मूग गिळून सगळे मंत्री त्यांचे पदाधिकारी आमदार गप्प बसतात आणि राईचा पर्वत करून काल ह्यांना हाऊस चालवायचं नव्हतं, ह्यांच्यावर झालेले मुख्यमंत्र्यांवर झालेले 82 कोटींचे आरोप असतील आता खऱ्या अर्थानं 50 खोके न म्हणता 82 खोके एकदम ओके म्हणायची वेळ आली आहे। भूखंड घोटाळा असेल त्याच पद्धतीनं विविध मंत्र्यांचे आणि कारभारावरचे ताशेरे असतील, पुरवण्या त्यांच्या ज्या तयार झाल्या होत्या कामांच्या त्याच्यातील तफावत असेल, त्या अनुषंगानं काल आपल्या विरोधी पक्षानं अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीनं यांना पूर्ण घेरण्याचं प्लॅनिंग केलं होतं हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ह्या भाजप आणि शिंदे गटानं केलेला हा पळीचा आणि रडीचा एक डाव आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। काल जे आमचे जयंत पाटील साहेबांचे निलंबित केलेलं आहे ते खरं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जाणून बुजून मुद्दाम आमची चांगली चांगली लोकं मुद्दाम जाणून बुजून ह्यांचे घोटाळे बाहेर काढतील म्हणून गुतवायचा प्रयत्न चालू आहे। खरं तर हे काल काय नसतं बोललेलं तरी पण राईचा पर्वत केलेला आहे त्यांनी आणि जर त्यांनी निलंबन उद्या नाही मागं घेतलं तर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या रणरागिणी आम्ही सभागृहात येऊन सभागृह उधळून लावेन एवढी आमच्या महिलांमध्ये ताकद आहे। त्यांनी जर निलंबन उद्याच्या उद्या नाही माघार घेतले तर आम्ही आजच्या आज त्यांनी खरं निलंबन माघार घ्यायला पाहिजे, कारण का ह्यांची एवढी भाजपचे नेते बोलतात तेव्हा ही सगळी मूक गिळून गप्प बसतात, कारण का काही सुद्धा त्याच्यावर बोलायला प्रतिक्रिया द्यायला तयार नसतात आणि आमची कुणी तर बोलायच्या आधीच त्यांनी त्याचा राईचा प्रयत्न करत आहेत, तर याच्यावर त्यांनी निलंबन आजच्या आज माघारी घ्यायला पाहिजे, नाहीतर आम्ही सगळ्या रणरागिणी सभागृह उधळून लावीन एवढी आमच्यात ताकद आहे महिलांमध्ये।